मराठी हेल्थ या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी पाळीच्या विविध समस्यांपासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा खूप सुंदर आणि घरगुती नेचरल उपाय घेऊन आले आहे। हा उपाय अगदी साधा सोपा असून टेस्टी देखील आहे व महिलांना हा उपाय अगदी आवडणारा देखील आहे, कारण यात कुठले केमिकल नाही व हे पेय जे आहे ते टेस्टी देखील खूप आहे। म्हणूनच आपण हे सहजतेने पिऊ देखील शकतो आणि यामुळे पाळीचा त्रास देखील अगदी सहजतेने निघून जातो। जसे कमर दुखणे, हातपाय दुखणे, पोटात कळ येणे, पोट दुखणे, चमका निघणे व बऱ्याच जणांचे पाळीमुळे डोके देखील दुखते, तर अशा सर्व समस्या यामुळे निघून जातात। किंवा पाळी लवकर येणे, लेट येणे किंवा रक्तस्राव जास्त किंवा कमी होणे, या सर्व समस्यांवर एकच रामबाण उपाय तुम्ही हा करू शकतात। आणि यामध्ये मी लाहोरी मिठाचा देखील वापर केलेला आहे। तुम्हाला जर लाहोरी मिठाचा वापर करायचा नसेल तर यासाठी तुम्ही एक चमचा भरून मधाचा देखील वापर करू शकतात। लाहोरी मिठाऐवजी तुम्ही मध देखील यामध्ये टाकू शकतात। आणि बऱ्याच स्त्रियांना चेहऱ्यावर पाळी येण्या अगोदर पिंपल्स देखील येतात, परंतु हे ज्यूस जर तुम्ही पीत गेलात तर यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स देखील येणार नाहीत। मित्र मैत्रिणींनो, आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे। आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या घरगुती नॅचरल उपायांनी आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील टिकून राहण्यास मदत होणार। यासाठी येथे मी गाजर घेतले आहे। गाजर प्रथम स्वच्छ धुवून घेऊन एक गाजर बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे आणि याचे रस काढायचे आहे। आणि मिक्सरच्या पात्रामधून थोडे पाणी टाकून याचे रस तयार करून घ्या। आणि यामध्ये एक चमचा भरून काळी तीळ टाकायचे आहे। काळी तीळ मासिक पाळीमध्ये खूप रामबाण मानली गेली आहे, यामध्ये एक चमचा टाकून द्या। आणि यामध्ये पुन्हा थोडेसे पाणी टाकून हे छान वाटून घ्या। हे बघा, आपले ज्यूस येथे तयार झाले आहे। यात थोडेसे सेंदवे मीठ म्हणजे लाहोरी मीठ टाकायचे आहे आणि हे छान मिक्स करून घ्या। आणि हे तयार झालेले ज्यूस पाळी येण्याच्या 2 दिवस अगोदरपासून सकाळी व संध्याकाळी असे 2 वेळेस प्यायचे आहे। आणि पाळीच्या दिवसात देखील प्यायचे आहे आणि पाळी गेल्यानंतर देखील 2 दिवस असे तुम्हाला हे ज्यूस किमान सकाळी व संध्याकाळी असे 8 दिवस तरी घ्यायचे आहे। असे जर तुम्ही केले तर यामुळे पाळीच्या सर्व समस्या निघून जाण्यास मदत होणार आहे। आणि हे ज्यूस ज्यावेळेस तुम्हाला प्यायचे आहे त्यावेळेस तयार करून मग याचा वापर करायचा आहे। सकाळी नाश्त्यानंतर देखील तुम्ही घेऊ शकतात आणि संध्याकाळी चहाच्या वेळेस असे 2 वेळेस याचा उपयोग करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। धन्यवाद।